कळंबोली येथे भाड्याच्या प्रतीक्षेत कारमध्ये झोपलेल्या एका उबेर चालकावर दोघा लुटारूंनी स्क्रू ड्रायव्हरने वार करून त्याचा मोबाईल फोन आणि रक्कम लुटल्याची घटना शुक्रवारी पहाटे आहे या प्रकरणी कळंबोली पोलिसांनी दोघा लुटारूंविरोधात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे अबू बक्कर ताहेज अली सिद्दीकी असे या कार चालकाचे नाव असून तो उबेर कार चालक आहे त्याने घाटकोपर येथून खारगर कारगरचे भाडे घेतले होते त्या प्रवाशाला खारगर येथे सोडल्यानंतर अबू कळंबोली ब्रिज जवळील पंपावर सीएनजी भरण्यासाठी गेला होता त्यानंतर अबू हा रात्री गाडीतच झोपला दरम्यान पहाटे साडेचारच्या सुमारास दोघा लुटारूंनी त्याच्या कारची काच वाजविल्यामुळे अबूने दरवाजा उघडला त्यानंतर लुटारूंनी त्याला मारहाण करत पाकीट मागण्यास सुरुवात केली असता अबूने लुटारूंचा प्रतिकार केला त्यामुळे लुटारूने अबूच्या डोक्यात दगड मारला तर दुसऱ्या लुटारूने अबूच्या पाठीत वार करून त्याला जखमी केले आणि व त्यानंतर त्यांच्या खिशातील मोबाईल फोन व रोख रक्कम लुटून ते पसार झाले या घटनेची नोंद कळंबोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे